नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. शेतकरी कामगार पक्षात पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या केल्या जात आहेत, मात्र या नियुक्त्या करताना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत कर्जत तालुक्यातील उमरोली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे पक्षाचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्याकडे पाठवून दिले आहेत. त्यामुळे शेका पक्षामधील गटबाजी आणि नाराजी उघड झाली आहे. नेरळ येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चेअंती उमरोली गटातील शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला. राजीनामे देणाऱ्यांमध्ये नेरळमधील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य, माजी उपसरपंच तसेच कार्यकर्त्यांचा समावेश आहे. राजीनामा पत्राच्या प्रती कार्यकर्त्यांनी शेका पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील तसेच आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, पंडित पाटील यांनाही पाठवले आहेत. कझाकस्तानमधील आंतरराष्ट्रीय ट्रायथ्लॉन स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवज्योत मारुती देशमुख या क्रीडापटूने आयर्न मॅन किताब प्राप्त केला आहे. नवज्योत हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोटेलपाली गावचा सुपुत्र आहे. या स्पर्धेमध्ये सलग 3.8 किलोमीटर खुल्या जलप्रवाहात एकाच वेळी इतर स्पर्धकांसोबत पोहणे, त्यानंतर लगेच प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याविरुद्ध 180 किलोमीटर सायकलिंग करणे आणि लगोलाग 42.2 किलोमीटर धावणे ही आव्हाने पूर्ण करायची असतात. नवज्योतने सर्व आव्हाने 13.5 तासात पूर्ण केली. आयर्न मॅन किताब मिळाल्याबद्दल नवज्योतवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रात गुरुवारी संशयास्पद बोट आढळली. या बोटीमध्ये 3 AK-47 रायफल आणि जिवंत काडतुसे असल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर तीर्थक्षेत्री मंदिराच्या जवळच समुद्रामध्ये गुरुवारी सकाळी एक बेवारस बोट स्थानिक नागरिकांना आढळून आली. या बोटीबाबत स्थानिकांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांचे पथक तातडीने त्या ठिकाणी रवाना झाले. यावेळी या बोटीची तपासणी केली असता त्यामध्ये 3 AK-47 गन, 225 जिवंत काडतुसे तसेच काही कागदपत्रे आढळून आली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या बोटीसंदर्भात माहिती दिली. ही बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेची असून या बोटीचे इंजिन बिघडल्याने ती रायगडच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत तरंगत आली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांच्याच आवडीचा सण म्हणजे गोपाळकाला हा सण आज साजरा होत आहे. यानिमित्त उभारण्यात येणाऱ्या दहीहंडीसाठी 1,00,000 रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. भाजपच्या वतीने उल्वे नोडमध्ये एकूण 3,55,555 रुपयांची पारितोषिके आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. या ठिकाणी महिलांची दहीहंडी विशेष आकर्षण असणार आहे, तर अलिबागचे भाजपतर्फे 1,50,000 रुपयांची दहीहंडी उभारली जाणार आहे. यंदा निर्बंध शिथिल झाल्याने गोविंदांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 8,167 ठिकाणी दहीहंडी उभारण्यात येणार आहे. त्यात 1,928 सार्वजनिक तर 6,239 खाजगी दहीहंड्यांचा समावेश आहे. दहीहंडी उत्सव साजरा करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सुधागड तालुक्यातील पाली शहरामधील गुरवाळी आणि होळीचा माळ येथील चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे. या चौकातील नामफलकाचे अनावरण नगराध्यक्षा गीता पालरेचा आणि सेवानिवृत्त सैनिक आतिश सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पाली हिंदू जनजागृती समिती आणि सामाजिक कार्यकर्ते ओंकार प्रमोद खोडागळे तसेच गुरव समाजाने नगरपंचायत प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार या चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले. तहसीलदार दिलीप रायनवार, माजी उपसरपंच संगीता खोडागळे आणि नगरसेविका जुईली ठोंबरे यांच्यासह अनेक महिलांच्या हस्ते नामफलकांचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, तालुका युवा सेना अधिकारी किरण पिंपळे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. पेणमधील वाशीनाका येथील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूनंतर फरार झालेला आरोपी पती मोहन राम अवतार यादव याला पेण पोलिसांनी बिहार राज्यातील जमुई जिल्ह्यातून अटक केली आहे.
रुपेश चंद्रकांत म्हात्रे याची बहीण आणि मोहन यादव यांचा विवाह 11 वर्षापूर्वी झाला होता. विवाहानंतर मोहन यादव यांनी दारू पिऊन पत्नीला मारहाण तसेच तिचा शारीरिक छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून त्याच्या पत्नीने 29 जुलै 2022 रोजी विषारी औषध प्राशन केले. तिला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिथे तिचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यापासून आरोपी मोहन यादव फरार होता. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आरोपी पती मोहन यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आरोपी मोहन यादव याला 13 ऑगस्ट रोजी पेण पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून न्यायालयाने या त्याला पोलीस कोठडी सुनावली. वेळेचा उपयोग सुयोग्य पद्धतीने केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मकबूल कोकाटे यांनी मुरुड येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुरुड तहसील कार्यालयाने तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी निबंध वक्तृत्व चित्रकला या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये सुमारे 3200 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ शहरातील माळी समाज सभागृहात झाला. या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार अमित पुरी, गोविंद कौटुंबे, गटविकास अधिकारी सुभाष वाणी यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील एका शेतकऱ्यांच्या 5 मशीनना जिवंत वीज वाहिनीचा धक्का लागल्याने त्या जागीच मरण पावल्या. या 5 मशीनची किंमत सुमारे 4 लाख रुपये असून महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे. वंजारवाडी येथील चंदू भारद्वाज हे शेतकरी गेल्या 22 वर्षांपासून शेती आणि दुग्ध व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे 12 म्हशी होत्या. दरम्यान गोठ्याची साफसफाई करण्यासाठी गुरुवारी सकाळी म्हशींना बाहेर सोडले होते आणि थोड्या वेळाने त्यांना आणण्यासाठी गेले असता 5 म्हशी मृत स्थितीत आढळल्या. म्हशी चरत असताना जिवंत वीज वाहिनी तुटून म्हशींच्या अंगावर पडली आणि त्यामुळे 5 म्हशी मृत पावल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यातील 2 म्हशी दुखत्या तर 2 म्हशी गाभाण होत्या. उर्वरित 7 म्हशी दुसऱ्याच जागी चरत असल्यामुळे त्या वाचल्या. महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होऊ लागला असून पावसाची हळूहळू परतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. गुरुवारी सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 20.22 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यंदा 1 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 2,504.81 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक पर्जन्यमानाच्या 80.76% पाऊस पडला आहे. पावसाचा अजून 1 महिना बाकी आहे, त्यामुळे यंदा 100% पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. रायगड जिल्ह्यात मागील वर्षी 18 ऑगस्ट अखेरपर्यंत एकूण सरासरी 2,778.86 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती. दरम्यान माथेरानमध्ये पावसाचे ऑगस्ट महिन्यातच वार्षिक सरासरी ओलांडली असून 18 ऑगस्टपर्यंत माथेरानमध्ये सरासरी 139.11% पाऊस पडला आहे. स्वच्छ सागर सुरक्षित सागर या उपक्रमाअंतर्गत साळाव येथील JSW आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या वतीने रेवदंडा समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. रेवदंडा पारनाका येथून समुद्रकिनारी स्वच्छता अभियानास सुरुवात झाली. मेरीटाईम बोर्डचे रेवदंडा बंदर पोर्ट इन्स्पेक्टर सतीश देशमुख, पोर्ट इन्स्पेक्टर कुबारू, राहुल थायगडे, राम कैवारी, JSW कंपनीचे मॅनेजर भानुप्रसाद, CSR विभाग प्रमुख राम मोहिते यांच्यासह अधिकारी, मान्यवर आणि विद्यार्थी या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. या अभियानामुळे समुद्र किनारा स्वच्छ झाला असून यावेळी उपस्थितांनी स्वच्छता अभियान राबवून आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन केले. मुंबईमध्ये सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्यातील मंजूर ट्रामा केअर सेंटरच्या उभारणीबाबत तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाने 1997 ते आजपर्यंत 108 ट्रॉमा केअर सेंटर मंजूर केले आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ट्रॉमा केअर सेंटरबाबत शासनास शिफारस करण्यासाठी गठीत तांत्रिक समितीचा अहवाल 18 सप्टेंबर 2020 स्वीकारण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने ट्रॉमा केअर युनिटचे वर्गीकरण केले असल्यामुळे
ट्रॉमा केअरचा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे. त्या अनुषंगाने आयुक्तालयाने 29 डिसेंबर 2011 रोजी सदर शिफारस विचारात घेऊन अस्तित्वात असलेल्या ट्रॉमा केअर युनिट संबंधित सुधारित आकृतीबंध शासनास सादर केला आहे. याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे, परंतु सदर प्रस्तावात काही त्रुटी असल्याने त्याबाबत आयुक्तालयाकडून माहिती मागवण्यात आली असल्याचे त्यांनी उत्तरात म्हटले आहे. भाजप कामगार आघाडी प्रणित छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेना या संघटनेशी संलग्न करण्याचा कार्यक्रम मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेचे पहिले अध्यक्ष म्हणून संजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेचे भाजप कामगार आघाडीशी संलग्न करताना म्हाडाचे अध्यक्ष संजय केनेकर, भाजप कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गणेश टाके, भाजप कामगार आघाडी उपाध्यक्ष अमित कदम, सरचिटणीस प्रमोद जाधव, हनुमंत लांडगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम 2023 पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जाहीर केले. त्याचप्रमाणे 25 ऑगस्टपर्यंत या महामार्गावरील सर्व खड्डे बुजवण्यासंदर्भात आपण आधीच आदेश दिले आहेत, असे मंत्री महोदयांनी यावेळी सांगितले. मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की मुंबई गोवा महामार्गासंदर्भात संपूर्ण कोकणातील लोकप्रतिनिधी ज्या ज्या सूचना करतील त्या सर्व सूचनांचा आदर करून त्या शक्यतो पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. या महामार्गाचे काम 2023 पूर्ण करण्यात येईल, तसेच 25 ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवण्यासंदर्भात आपण आधीच आदेश दिले आहेत. 26 तारखेला तुमच्यापैकी कोणी आले तर आपण त्या मार्गाने एकत्र जाऊया, सर्व समस्या सोडवण्यासंदर्भात योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सभागृहात त्यांनी सांगितले.